तर हाय मित्रांनो, आता वाजलेत 5 आणि मी जी आहे बसलेली आहे, बघत आहे बाहेरचं वातावरण छान आहे. आता जरा गाडी थांबलेली आहे रेल्वे स्टेशनवरती. आर्यन मीनू जे झोपलेली आहे बिट्टू. बाहेरचं वातावरण बघू शकताय तुम्ही किती छान आहे. आज मी पहिल्यांदा एवढ्या लवकर उठली, नाही तर मी कधीच आजपर्यंत तरी उठलेली नाही. आता पोहोचलो आम्ही घरी, आता वाजले 7. माझी मोठी बहीण बनवत आहे पोहे, चहा झाला आहे, मीनू पिताय चहा आणि मी सुद्धा पिताय. मी जरा नाश्ता करून टाकला अंग, कारण रात्रभर रेल्वेमध्ये झाली नाही माझी झोप. इथे आल्या बिट्टूची मस्ती चालू झालेली आहे, जिशी घरी राहते तशीच. हे घेते मी, हे घेते तर अकोल्यावरून आम्ही काय आणलं, साड्या आणल्या, त्या बाईला दाखवत होतो आणि बाईला साडी आणली ते पण तिला दाखवत होतो. त्यानंतर माझी ताई मला म्हणत होती की कशालाच आणली तुम्ही साडी, नेहमी पण कधी काही घ्यायचं म्हटलं की नुसतं नाही नाही करत राहते. पण यावेळेस आम्ही तिला न सांगता घेतली आणि तिला दाखवली सुद्धा, तरी पण ती म्हणत होती की कशाला आणली. म्हटलं तू नेहमी अशीच करते म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी तुझ्यासाठी घेऊनच घेतली. आम्ही आमच्या गोष्टीमध्ये गुंतलेला हो आणि सर्व बच्चे पार्टी आपापल्या मनाची कारभार करत आहे. इथे सर्व आपापल्या खेळामध्ये गुंतलेले आहेत. आता जायचं होतं आम्हाला हळदीसाठी आणि आज माझी इच्छा जराही नव्हती की मी साडी घालावी म्हणून. तर आज माझी इच्छा होती की मी आता जीन्सच घालून जाणार, कारण दुपारपासून जे माझी तब्येत जी आहे जरा खराब झाली होती. तर इथे मी जीन्स तर आणला, पण जीन्सवरचा टॉप जो आहे तो घरीच राहू दिला. गडबडीमध्ये माझ्यासोबतच झाला, टॉप घरीच राहिला. तर मग मी काय केलं, म्हटलं जाऊ द्या, टॉप राहिला तर मग मी माझा जो प्लॅन आहे तो चेंज केला आणि साडी घातली. दुसरीकडे सुरू झालाय जाऊबाईचा मेकअप आणि मी अजूनही बस कपड्यांमध्ये गुंतलेली आहे. आता आमच्या मेकअपला सुरुवात झालेली आहे, आता खतम होणार 2-3 तासानंतर. आता झाले मी पूर्णतः रेडी. कशी दिसते इथे माझी बिट्टू पण तयार झाली आणि यांची अजूनही नेल पेंटवर गोष्ट अटकलेली आहे. इथून आम्ही जातोय पायी पायी जिथे आहे लग्न त्या ठिकाणावर. इथे आईर वगैरे चढून झाले, आता आम्ही बसलो इथे जेवणासाठी. तर जेवणामध्ये आहे नॉन व्हेज, तर आज आम्ही चालत नाही आम्ही बघा व्हेज. इथे घरी आल्यानंतर बिट्टू आहे ना जी मला इतकी त्रास देत होती, तर हिला मी जरा हसवण्याचा प्रयत्न करत होते. दोन तास बसून जेवढा आम्ही मेकअप केला तोच मेकअप होता आम्हाला काळाला, अगदी 10-15 मिनिटं सुद्धा लागणार नाही. हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.